नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नुकताच जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा तलाठ्याचा जो आहे तो निकाल आणि निवड यादी व त्याचा जो कट ऑफ निकाल आहे तो काय लागलेला आहे. तर मित्रांनो, हा निकाल जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन सुद्धा या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता. किंवा ॲट द रेट तलाठी निकाल या ग्रुपवर जाऊन सुद्धा तुम्ही हा निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, बघूया हा रिझल्ट आपण आता कसा लागलेला आहे तो, त्याचा कट ऑफ वगैरे पाहूया. मित्रांनो, ही आपल्यासमोर यादी आहे, या ठिकाणी चांगली बनवलेली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचं जे आहे पहिला मजला ओरोस सिंधुदुर्ग नगरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग, म्हणजे ओरोस जे आहे ते तालुका कुडाळमध्ये आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काय मुख्यालय या ठिकाणी आहे. कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांसाठी सूचना काही दिलेल्या संभाव्य प्रतीक्षा यादी आणि संभाव्य निवड यादी यांनी काय प्रोविजनल वेटिंग लिस्ट दिलेली आहे. ही काय तात्पुरत्या स्वरूपाची आहे, त्यामुळे यांचा काय आधारे काय असा आता अधिकार असणार नाही आहे. यांनी जे बदलवलेलं आहे 15-11 रोजी काय 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी काय DPDC हॉल जुना या ठिकाणी काय बोलावलेलं आहे. तर यांनी काय सगळे मूळ कागदपत्र न्यायचे आहेत. यांनी सर्व जे काय कागदपत्रांसाठी काय पूर्ण दिलेले आहे सर्व ज्या डिटेल्स आहेत ते आपण पाहूया. मूळ अर्जाची प्रत, प्रमाणपत्राची प्रत, मार्कलिस्ट, TC, तुमचे ज्या ज्या कास्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला ते नॉन क्रिमिनलशी असेल तर ते, माजी सैनिक अंशकालीन, तुमचं खेळाडू असाल तर सर्व कागदपत्र या ठिकाणी पाहिजे आणि त्यांच्या 2 प्रतीसुद्धा पाहिजेत. असे सर्व डॉक्युमेंट हे तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. यांनी काय दिलेले आहेत ते प्रति जिल्ह्याचे वेगवेगळे आहेत. तर या ठिकाणी तलाठी महापदभरती 2019 बद्दल यांनी दिलेले आहे संभाव्य यादी. या ठिकाणी यांनी पूर्ण रोल नंबर, नाव, कॅटेगरी आणि त्यांना मिळालेले मार्क आणि त्यांचं सिलेक्शन लिस्ट, सिलेक्शन आहे का वेटिंग आहे, ते सर्व यांनी डिटेल वाईज दिलेलं आहे. तर खुला सर्वसाधारण पदासाठी 2 जागा होत्या आणि या ठिकाणी शेवटचं जे आहे ते वेटिंग लिस्टचं आहेत 170 वर कट ऑफ लागलेला आहे, 176 वर आणि जे आहे सॉरी कट ऑफ 178 वर लागलेला आहे आणि वेटिंग आहे 170 साठी. खुला महिला गट या ठिकाणी जर आपण पाहिलं खुला महिला गट जर पाहिलं तर या ठिकाणी 2 जागा आहेत आणि त्या कट ऑफ लागला 160 वर आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे कट ऑफ लागला 166 आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती लागलेली आहे 160 वर. आता खुला माजी सैनिक गटासाठी जर विचार केला तर 2 जागा आहेत, यांचा जो कट ऑफ आहे तो 156 वर लागला आणि वेटिंग लिस्ट आहे जे ती 140 वर आहे. आता खुला प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी ज्या सुद्धा 2 जागा होत्या, यांचा जो सिलेक्शन आहे ते 166 वर आहे आणि वेटिंग लिस्ट 158 वर लागलेला आहे. खुला भूकंपग्रस्तची सुद्धा 2 जागा होत्या, त्यांचं सिलेक्ट 170 आहे आणि 160 वर काय त्यांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. सर्वसाधारण पदासाठी अपंग गटासाठी आहे 140 वर काय त्यांचं सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट आहे 140 वर, सिलेक्शन 142 वर. खुला पदवीधर अंशकालीन 1 जागा होती, 154 सिलेक्शन आहे आणि 106 वर काय वेटिंग लिस्ट आहे. आता पुढचं जे आहे गट अनुसूचित जाती गट, यांच्यासाठी SC साठी 1 जागा होती, त्यांचं सिलेक्शन झालं 158 गुणांवर सोनल जाधव यांचं आणि जे वेटिंग आहे ते 154 गुणांवर आहे. खेळाडूसाठी 132 सिलेक्ट आहे आणि वेटिंग 126 आहे. अनुसूचित जाती माजी सैनिकासाठी जर विचार केला तर 4 जागा होत्या आणि 4 जागेचा विचार केला तर 98 गुणांवर का यांचा वेटिंग लिस्ट आलेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे 114 गुणांचं. अनुसूचित जाती SC प्रोजेक्ट अफेक्टेड जर 2 जागा होत्या, 152 वर सिलेक्टेड आहे आणि 150 वर काय वेटिंग लिस्ट आहे. अनुसूचित जाती अंशकालीनसाठी 108 गुणांवर सिलेक्शन आहे आणि 96 गुणांवर वेटिंग आहे. आता भटक्या जमाती ब असाठी या ठिकाणी जागा नाही आहे, 2 जागा होत्या, त्या ठिकाणी 160 वर सिलेक्शन आणि 150 वर काय वेटिंग लिस्ट आहे. महिलासाठी 160 वर काय सिलेक्शन आणि 158 वर वेटिंग आहे सॉरी भटक्या जमाती डसाठी. आता SBC गटासाठी या ठिकाणी 1 जागा आहे, 176 गुण आणि 166 गुणांवर काय वेटिंग लिस्ट आहे. OBC साठी जर विचार केला तर या ठिकाणी 2 जागा होत्या, OBC साठी 2 जागा आहेत, या ठिकाणी ओबीसी वुमेनच्या 2 जागा आहेत, 158 गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे आणि 152 गुणांवर काय वेटिंग लिस्ट आहे. OBC खेळाडूसाठी 152 वर सिलेक्शन आणि 146 वेटिंग. OBC माजी सैनिक या ठिकाणी
तीन जागा आहेत, 124 वर सिलेक्शन झालेलं आहे, 118 वर काय वेटिंग लागलेलं आहे. ओबीसी अंशकालीनसाठी जर विचार केला तर एक जागा 130 सिलेक्शन, 114 वेटिंग. आणि SCBC हा जो गट आहे या गटासाठी दोन जागा होत्या, 172 वर सिलेक्शन आणि 170 वर काय वेटिंग लिस्ट लागली आहे. SCBC वुमेनचा जर विचार केला तर तीन जागा होत्या, 152 गुणांवर काय यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 150 गुणांवर काय कट ऑफला हे वेटिंग लागलेले आहे. SCBC माजी सैनिक 142 सिलेक्शन, 140 काय वेटिंग लिस्ट. आर्थिकदृष्ट्या प्रबल म्हणजे EWS यांच्यासाठी महिलासाठी जागा आहे, फक्त 134 गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे आणि 124 गुणांवर काय वेटिंग लिस्ट आहे. तर मित्रांनो, अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. इतर जिल्ह्याचे सुद्धा निकाल या ठिकाणी मिळतील. तसंच @ तलाठी निकाल या ग्रुपला जॉईन व्हा, या ठिकाणी चर्चा चालू असते आणि सर्व डिटेल्स तुम्हाला काय सर्व इतर परीक्षेसुद्धा काय मिळू शकतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करणे विसरू नका आणि शेअर करण्यासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.